लेट्स सी द पोएम बाउन्स अ बॉल. आता आज आपण इंग्रजीच्या पुस्तकातली पहिली कविता आपण शिकणार आहोत, बाउन्स अ बॉल. आणि या कवितेपासून युनिट 1 ची सुरुवात होती आहे. आपल्याला यावर्षी इंग्रजीच्या पुस्तकात टोटल 4 युनिट आहेत, त्यातलं पहिलं युनिट आज आपण सुरू करतो आहोत. तर कवितेत बघा, सगळ्यात पहिले प्रश्न काय दिलाय, लिसन सिंग अँड ऍक्ट. लिसन म्हणजे ऐका, सिंग म्हणजे गाणं म्हणा, अँड ऍक्ट, ऍक्ट म्हणजे कृती करा. आता चित्र काय दिसतंय बघा तुम्हाला, दोन विद्यार्थिनी दिसत आहेत आणि एक विद्यार्थी दिसतोय आणि मॅडम पण दिसत आहेत. आणि काय दिसतंय, बरोबर एक मोठा चेंडू दिसतोय. आता या तीनही विद्यार्थ्यांना काहीतरी ऑर्डर म्हणजे कृती करायला, ऍक्टिंग करायला सांगितलेली आहे. ती काय सांगितली आहे ती आपण आता या कवितेतून बघूया. बाउन्स अ बॉल टू रीना, म्हणजे रीनाकडे चेंडू उडव. बाउन्सचा अर्थ आहे उडवा, किंवा बाउन्सचा दुसरा अर्थ आहे की टप्पा पडणे. बाउन्सिंग बॉल मिळतात की नाही बाजारामध्ये माहिती आहे तुम्हाला? तर इथे काय म्हणलंय, त्या मुलाला सांगितलं की बाउन्स अ बॉल टू रीना, रीनाकडे चेंडू उडवा. मग रीनाने तो चेंडू पकडला, तिला कॅच घेता आला, म्हणून ती काय म्हणली, येस आय गॉट इट, हो मला मिळाला. मग आता रीनाला काय सांगितलंय, बाउन्स इट टू वीना, तिला सांगितलंय की तो चेंडू वीणाकडे उडव. हां, बाउन्स इट टू वीणा. मग आता वीणाकडे तिने उडवल्यावर वीणाला तो घेता आला, मग ती काय म्हणाली, येस आय गॉट इट, हो मला मिळाला. इट म्हणजे चेंडू, कारण त्या चेंडूबद्दल बोलणं चालू आहे, म्हणून प्रत्येक वेळेला बॉल हा शब्द न वापरता इट हा शब्द वापरलाय. आता पुढे काय म्हणलंय बघा, वीणाला काय सांगितलंय, बाउन्स इट टू सागर, तो चेंडू सागरकडे उडव. बाउन्स इट टू सागर. मग सागरनी पण तो कॅच घेतलाय, मग सागर काय म्हणतोय, येस आय गॉट इट, हो मला मिळाला. मग आता बाउन्स इट टू टीचर, हे सांगितलंय सागरला की तो चेंडू टीचरकडे उडव. बाउन्स इट टू टीचर. मग आता चेंडू टीचरकडे उडवलाय, पण काय झालं, टीचरना चेंडूचा कॅच घेता आलेला नाही आणि चेंडू त्यांच्या हातातून सटकलाय बहुतेक, म्हणून मग त्या काय म्हणतायत बघा, ओ नो आय मिस इट, म्हणजे तो हातातून सुटलाय, हां मला मिळाला नाही, मी तो मिस केलाय. ओ नो आय मिस इट. आली लक्षात कविता? आता बघा, मी म्हणते माझ्याबरोबर तुम्ही म्हणायचा प्रयत्न करा. बाउन्स अ बॉल टू रीना, बाउन्स अ बॉल टू रीना, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट, बाउन्स इट टू वीना, बाउन्स इट टू वीना, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट, बाउन्स इट टू सागर, बाउन्स इट टू सागर, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट, बाउन्स इट टू टीचर, बाउन्स इट टू टीचर, ओ नो आय मिस्ड इट, ओ नो आय मिस्ड इट. ओके, आली का लक्षात पोएम, सोपी आहे की नाही? आता तुम्ही पण असे तुमच्या भावंडांबरोबर, मित्रांबरोबर तुम्ही कॅच कॅच खेळताच चेंडूची, हो की नाही? त्यामुळे तुम्हाला ती लक्षात आलीच असेल. आता आपण याच्या क्वेश्चन बी कडे बघूया. त्यांनी दिलंय, रिप्लेस द वर्ड बाउन्स विथ द वर्ड्स गिव्हन इन द बॉक्सेस अँड सिंग अगेन. रिप्लेस म्हणजे बदली करा. आता तो शब्द बदलायचा आहे, कोणता बदलायचा शब्द, बाउन्स. बाउन्स हा शब्द बदला, मग बाउन्स शब्द बदलून त्याच्या जागी काय द्यायचं आहे, तर गिव्हन इन द बॉक्सेस म्हणजे खाली जे तुम्हाला शब्द दिलेले आहेत ते शब्द टाका अँड सिंग अगेन. अगेन म्हणजे पुन्हा, आणि पुन्हा हे गाणं म्हणा. आता खाली बघा, पहिला शब्द दिला रोल. रोलचा अर्थ काय आहे की फिरवा किंवा गुंडाळी करा. तुमची आई तुम्हाला पोळीचा रोल करून देते की नाही, म्हणजे ती काय करते, पोळीची गुंडाळी करते, तर रोल करा. मग आता आपण हे गाणं कसं म्हणू शकतो, रोल अ बॉल टू रीना, रोल अ बॉल टू रीना, येस आय गॉट इट, हां अशा प्रकारे. दुसरा शब्द दिलाय हिट. हिट म्हणजे जोरात आपटा, किंवा आता आपण असं म्हणू उभं असेल तर आपण फेकणार की नाही, जोरात फेकतो आपण वेगाने, तर मग कसं म्हणणार गाणं, हिट अ बॉल टू रीना,
हिट अ बॉल टू रीना, येस आय गॉट इट, अशा प्रकारे पूर्ण ही कविता आपण म्हणू शकतो. तिसरा शब्द दिलाय थ्रो, थ्रो म्हणजे फेका. मग कशी येईल पोएम? थ्रो अ बॉल टू रीना, थ्रो अ बॉल टू रीना, येस आय गॉट इट. आणि चौथा शब्द दिलाय किक. फुटबॉल खेळा, फुटबॉल जो खेळ असतो की नाही मैदानी खेळ, त्याच्यामध्ये बघा बॉलला किक करतात, पायाने पायाने उडवतात. किक म्हणजे पायाने जोरात उडवायचा. मग कसं म्हणणार आपण? किक अ बॉल टू रीना, किक अ बॉल टू रीना, येस आय गॉट इट. अशा प्रकारे हे चारही शब्द वापरून तुम्ही ही कविता पुन्हा म्हणायची. हा तो अभ्यास त्यांनी दिलाय बरं का. आता हे म्हणायचं आहे सगळं तोंडी, आईच्या समोर म्हणून दाखवायचं आईला. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सी बघा, लुक अँड से. बघा आणि म्हणा. बॉल, बी ए डबल एल, बॉल, बॉल म्हणजे चेंडू. बी ओ यू एन सी ई, बाउन्स, बाउन्स म्हणजे उडवा. जी ओ टी, गॉट, गॉट म्हणजे मिळाला. आय टी, इट, इट म्हणजे तो किंवा ती किंवा ते, त्या वाक्यानुसार त्याचा अर्थ बदलतो. टी ई ए सी एच ई आर, टीचर, टीचर म्हणजे शिक्षक किंवा शिक्षिका. वाय ई एस, येस, येस म्हणजे हो. टी ओ टू म्हणजे कोणाकडे तरी, की आता जसं बॉल टू रीना, ओके ने, रीनाकडे, अशा अर्थी. एन ओ, नो, नो म्हणजे नाही. आली का लक्षात कविता? आता ही कविता छान पाठ करायची आहे तुम्हाला.